निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तस तस अनेक नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवताना दिसतायत. मग यात मुंडे भावंड मागे कसे राहतील? शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारादरम्यान बीडमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषण करताना मतदान अंतरावर परळी मतदारसंघात माझा नंबर तिसरा आहे, त्याचं कारण तसंच आहे, मी तिसऱ्यांदा निवडून येणार आहे म्हणून माझा नंबर तिसरा आहे आणि माझे भाऊ धनंजय मुंडे यांचा नंबर दोन वर आहे, ते दोन नंबर वाले आहेत, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. पाहूया. जयदत्तांना तुमचं बटन एक नंबर आहे, बरोबर आहे? माझं बटन आहे तीन नंबर. आता तीन नंबर काय? माझी कोणती निवडणूक आहे? तिसरी आहे, बरोबर आहे? हे तर एक नंबर उमेदवार आहे, बरोबर आहे? तुम्ही ज्येष्ठच आहेत ना, म्हणजे समोरच्या उमेदवाराला तुम्ही ज्येष्ठच आहेत ना. जरी तुम्ही समोरासमोर आला तर पायाचं त्यांनाच पडावं लागणार आहे, त्यामुळे ज्येष्ठच आहे तुम्ही. पण मला तिसऱ्या नंबरचं बटन आलंय आणि माझ्या भावाला आलंय दुसऱ्या नंबरचं, ते दोन नंबरचे, बरोबर आहे का? कारण माझी तिसरी निवडणूक आहे, माझं बटन आहे तिसऱ्या आणि तिसऱ्यांदा मी म्हणजे काय करणार आहे? काय तुमचे किती झाले? तुमचे डबल हॅट्रिक. अरे बाबा, सहा झाल्या का निवडणुका? म्हणजे तुमच्या पहिल्या निवडणुकीला मी नव्हते का काय? मला पहिली निवडणूक कोणत्या साली झाली? हा म्हणजे मी असेल एक वर्षाची आले असेल तेव्हाही, विरोधात असेल तेव्हा. बघा, आता राजकारण करताना माझ्या वडिलांनी मला दोन गोष्टी शिकवल्या मुंडे साहेबांनी. राजकारणात कधीही कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो आणि राजकारण नेहमी बेरजेचं करायचं असतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगित शिकवली की स्वतः जिथे उभे आहेत त्याच्याबद्दलच्या मनामध्ये असुरक्षितता बाळगायचं काही कारण नाही. या तीन गोष्टी माझ्या मनाला गाठ बांधून मी जीवनामध्ये वाटचाल करत इथपर्यंत आली.